शेतकरी मित्रांनो नमस्कार। सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आम्ही आमच्या वांगे पिकाला जिबरेलिक ॲसिड हे ड्रिप वॉटर म्हणजेच ठिबक वॉटर देत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जिबरेलिक ॲसिड काय काम करते, तसे जिबरेलिक ॲसिडचे प्रमाण काय आहे, फवारणीचे प्रमाण, तसे ड्रिपनं म्हणजे ठिबकनं द्यायचे प्रमाण आणि जिबरेलिक ॲसिडचे रेट काय आहेत, हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, जिबरेलिक ॲसिडचे कार्य काय आहे, तर जिबरेलिक ॲसिड आपण जे पिकाला जे खतं देत असतो, ड्रिपचे खतं किंवा जमिनीवर शिपडून खतं देत असतो, DAP 10-26-26 युरिया किंवा ड्रिप ठिबक वाटे 13-43-52-34 हे जे खतं देत असतो, हे खतं उचलून झाडापर्यंत पोहोचवण्याचं काम हे जिबरेलिक ॲसिड करत असतं। म्हणजे हे ह्याचं जिबरेलिक ॲसिडचं पहिलं आणि महत्त्वाचं कार्य हे आहे की जमिनीत ज्या खतं आहेत ते आपण दिलेले खतं झाडापर्यंत पोहोचण्याचं काम हे जिबरेलिक ॲसिड करत असतं। दुसरं कार्य काय आहे जिबरेलिक ॲसिडचं, तर जिबरेलिक ॲसिड हे वाढ होण्यासाठी काम करते। तर आता ह्या पिकाला वाढ होण्याची गरज नाही, कारण ह्याची वाढ भरपूर झालेली आहे। मग आम्ही हे जिबरेलिक ॲसिड कशापायी देऊ लागलो, तर जिबरेलिक ॲसिडमुळे हे झाडाची वाढ होते, पानाची वाढ होते, तसेच फळाची बी वाढ होते। तर शेतकरी मित्रांनो, हे आजचं जिबरेलिक ॲसिड देण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे फळाची वाढ। आम्हाला फळावर हे अशा प्रकारे लांबट वांग करायचं आहे, कारण मार्केटमध्ये लांबकुळ्या वांग्याला थोडं डिमांड जास्त आहे। जसं की अंगुरामध्ये गोल अंगुरं आणि लांबट अंगुरं जसे राहतात, आपल्याला लांब अंगुरं आवडतात, त्याचप्रकारे वांग्याला सुद्धा गोल गोट्यासारखे वांगे झालं तर त्याला गिराईक नाही, कॅप्सूल माल निघाला पाहिजे। असं लांबट माल काढण्यासाठी आम्ही हे जिबरेलिक ॲसिड आज ड्रिपमधून देत आहोत। हे झालं दुसरं कार्य। तिसरं कार्य काय आहे, तर फुलगळ व फळगळ न होऊ देणे हे जिबरेलिक ॲसिडचं तिसरं कार्य आहे। चौथं कार्य काय आहे, तर चौथं कार्य हे आहे की हे पांढऱ्या मुळ्याची वाढ, पांढऱ्या मुळ्याची वाढ होण्याचं कामसुद्धा करते। तर हे झाले जिबरेलिक ॲसिडचे मुख्य चार कार्य। तर शेतकरी मित्रांनो, जिबरेलिक ॲसिड हे फवारणीतून किंवा ड्रिपमधून घ्यायचं असेल तर त्याचं प्रमाण काय आहे, तर आम्ही आज 2 लिटर जिबरेलिक ॲसिड आमच्या ह्या 1.5 एकर रानाला ड्रिपमधून देत आहोत। म्हणजे एकरी 1 लिटर हे आपण जिबरेलिक ॲसिड ड्रिपमधून देऊ शकतो। जर फवारणीमधून घ्यायचं असेल, 0.001% हे जर जिबरेलिक ॲसिड फवारणीतून घ्यायचं असेल, तर प्रतिपंपाला 50 ml जिबरेलिक ॲसिड हे फवारणीतून घेऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, हे झाले 2। आता तिसरा मुद्दा आपला की ह्याचे रेट काय आहेत। तर जिबरेलिक ॲसिड हे 1 लिटरचे पॅकिंग आम्हाला 600 रुपयाला मिळालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, पारिजात कंपनीचं आहे, पारिजात कंपनीचं जिबरेलिक ॲसिड जे की
जेब्रिक नावाने येते, हे आम्हाला 600 रुपये लिटर याप्रमाणे मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, जेब्रिलिक ॲसिडमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत। हे आमेजी सोडा लाव हे लिक्विड फॉर्ममधलं जेब्रिलिक ॲसिड आहे। जर पावडर फॉर्ममधलं जेब्रिलिक ॲसिड घ्यायचं असेल तर ते फवारणीसाठी 10 ग्रॅम हे जेब्रिलिक ॲसिड 200 लिटर पाण्यासाठी वापरावे। कारण जेब्रिलिक ॲसिड हे वाढीचंच काम करते आणि वांगे पिकावर असं लांबगटपणा आणून तसेच चमकपणा आणून हे बाजारामध्ये मार्केटमध्ये गेल्यानंतर चांगल्या प्रकारे भाव लागतो आणि याला गिराईक जास्त आहे, म्हणून हे आम्ही जेब्रिलिक ॲसिड आज देत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सांडूळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।